त्या गावातला कचरा जमा करते आणि इथं आणून टाकते. सांग थोडस पुढे नेऊन टाकलं तर काय होते? पुऱ्या गावातला जमा तर करते, इथं आणून टाकते पूर्ण गावातला कचरा. सांग काय होईल आपल्या गावातलं? पुऱ्या गावातला जमा करते ना, आणि ह्या म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आहे मेन म्हणजे आपल्या गावचा. इथं कचरा आणून टाकते. सांग कसा होईन आपला भारत स्वच्छ? विचार कर, एवढा कचरा बाय, कचरा बाय किती आहे? रोड बाय आपल्या भारतात निवडणुकीच्या वेळेस रोड बनवतो नाली बनवलाय, काहीच नाही नाली भाई, तूच बनवलाय नाली होय. रोडातलं पाणी नालीवर, नालीतलं पाणी रोड. सांगते का बा, ढाबरा मध्ये प्लास्टिक मिक्स केलं तर चांगला कप्पा रोड बनते. आपल्या इकडे तसं काहीच नाही झालं, काहीच नाही. अबे विचार कर, किती पैसा खाते नुसतं करप्शन. आता तू सांग, ह्या रोड 10 वर्ष झाले असा काय बनवणे? हा रोड काय मिळत रस्त्यात गड्डे का गड्डे रस्ते काही समजत काही माहित नाही. तू विचार करे, गोटे बाहेर तो नाल्या बाहेर पूर्ण रोडवर आहे, लोक जाईन ते जाईन कुठून, नालीतून जाईन का रस्त्यातून? काय पुराले सरकार काम आहे समजत नाही. येतो म्हणतो सगळ्यात जास्त करप्शन होत असून आपल्या भारतात, आपल्या भारतात बाकी कुठंच नाही. या आठवा अजिब या अशी रोड राहते म्हणून भारतात. विचार कर ना, काय परिस्थिती काय आहे आपल्या भारतात आपल्या देशाची? सांग बनन केव्हा आहे रोड? काम काय सांगा ना, पुढं कोण फिरले? पहिलेच तिथं कचरा पडला आहे, काय होते तुझ ना फेकशील तरच बाकी समजेल ना. जाऊ दे ना, पहिलेच फेकला आहे ना, जाऊ दे ना. काय एवढं टेन्शन घेऊन राहिला तर काय, तू बिनफालतूच टेन्शन घेतो. रोड काय रोड वगैरे आपल्या देशातले जाऊ दे आता. मुली कचऱ्याचं म्हणजे इथं हे बाय बरं, कचरा किती कचरा पडलाय नाही काहीच नाही होत, एकट्यानं कचरा फेकल्या काहीच नाही. सगळ्यांनी जर ऐकलं तेव्हा होते एकट्यात होते का रे? आपल्याला लई मुकाम हासिल करायचा आपला जिल्हा. बापे सुद्धा नॉर्मल आहे रे आपल्या जीवनात, पण बेकड झाला गवत पाहिजे. एवढा मोठा लॉन बांधला आणि एवढं मोठं मोठं गवत वाढून झालं, गवत कापायला काय गेले पाहिजे? गवतात लॉन आहे का लॉन मध्ये गवत आहे तेच काय समजत नाही का? बस टेन्शन घेऊ नको, बाकी काय म्हणते आयचा सब ठीक. तुला एक गोष्ट सांगू, पाय एवढा मोठा ह्या दवाखाना बनला PSC. हा तू सांग, करोडांनी तिथं खर्च केले आता, करोडांनी खर्च केले सरकारने ह्या दवाखान्यात, पण सरकारने एक्सरेची मशीन ने पाठवली तिथं माहिती आहे ना? एक्सरे काढता म्हणजे काढता नाही तिथं. विचार कर, एक्सरे काढायला काटवले झाला काय आनंद रे आनंद केव्हा आनंद? आता 1.5 वर्ष झालं दवाखाना सुरू आले किंवा आणाल मशीन. विचार कर, सरकार करोडो खर्च करते हा, पण तिथं सुविधा तर द्यावं ना सरकारनं, एक खाली मशीन नाही पाठवली. आता जे माझ्या मित्राचा ऍक्सिडेंट झाला, बेंडेज बेंडेज करून दिलं ना, एक्सरे काढायची मशीनच नाही म्हणे. त्याला 17 किलोमीटर काटोले पाठवा लागले एक्सरे काढायला, फक्त एक्सरे काढायला. म्हणजे कसं असं बेकार वाटते हे गोष्टी ऐकतो म्हणे, लय बेकार वाटते ह्या गोष्टी. आता पुढं कोण फेकला तुझं? काय करून टाकू कुठं कचरा या सोबत घेऊन जा, मग तिकडे कुठं भेटा पेटी तिकडे टाकून देऊ. मग एकट्यानं काय होणार आहे कचरा करतो मी तर चालतो. कोणती तुला कुठं एका जागा सांग, गोष्ट सांगून ती चांगलं दाखवतो ना, झुकून झुकून आहे का बरं? आपल्या देशात आहे काहीच नाही होऊ शकत. आपण
तू सांग माई एकट्या कचऱ्या करण्यात तुले काय प्रॉब्लेम आहे? मी एकटा थोडीन करतो कचरा, भटकतो आता या गोष्टीला. पण नेऊन कुठं राहिला तू? चालतं पण दिसून नाही राहिलं काही पुढचं. अरे मी नेतो तुले, तू चालणं फक्त बरोबर नाही रे बाबा. नेऊन कुठं राहिला का? पण जिकून कोणती दाखवली तू? तू चाल तुले पण सांगा, तू फक्त चाल. प्रॉमिस करतो नाही भेटणार तुझं कचरा. आता पाय बरं, एवढा कचरा तुम्ही फिरला ना एवढे कचरा फिरला. DJ Sahil exclusive. 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 Andhera cheer ke suraj nikla. मन के दर्पण में स्वच्छ दिखे मेरे नए से भारत का चेहरा. धड़क धड़क कर हर दिल बोले मेरा बदले देश ये चाहत थी.
धड़कन धड़कन की ताल मिली तो बदली पुरानी आदत भी। तेरी धड़कन हर धड़कन है स्वच्छ भारत की, हर धड़कन है स्वच्छ भारत की। हमने जब से संकल्प लिया, हर कदम कठोर जतन किया, स्वच्छता का सच्चा अर्थ समझे साकार मुश्किल सपन किया। हरी गली हर जगह सुंदर, गंदगी न हो शहर के अंदर, होने न दे गंदगी जिंदगी में, रखिए बंदगी की गंदगी दिखेगी जहाँ भी, तुझको उठाएगा तू कदम और करेगा साफ, रखेगा सुंदर इस स्वच्छ देश को। डगर गुहारू पलकों से मेरे द्वार पधारा स्वप्न नया, डगर डगर हर शहर शहर पर स्वच्छ बन चला देश मेरा। स्वच्छता से हमको स्वास्थ्य मिले, स्वच्छता ही